नगरमधील इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये भारतीय संस्कृती विरोधी आदेश जारी केले जात असून अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेनं केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. नगर शहरातील काही कॉन्व्हेंट तसेच काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीपासून दूर ठेवण्याचे उद्योग करण्यात येत आहेत. भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांना बंदी घालण्यात येते. यातून विद्यार्थ्यांमध्ये पाश्चिमात्य संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार मनसे विद्यार्थी सेनेनं केली आहे. या सर्व शाळांची चौकशी करून त्यांना चुकीचे फतवे काढण्यास मनाई करावी अशा मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांना देण्यात आलं. कॉन्व्हेंट शाळांमधील या मनमानी विरोधात आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज अहमदनगर जिल्हा परिषद प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलं आहे. गेल्या 7-8 वर्षापासून या देखील विषयावरती आम्ही बांधतो आहे की कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये जो काही प्रकार चालतो, भारतीय संस्कृतीच्या विरोधामध्ये जे कट कारस्थान चाललेलं आहे, जेने त्याच्यामध्ये पायात पैंजण घालायचं नाही, गळ्यात काळा धागा नको, गंध नको, कपाळावरती हातावर मेहंदी काढायची नाही, त्याचप्रमाणे जर तुम्ही रंगपंचमीला रंग खेळलात तर तुमचा रंग उतरूसपर्यंत तुम्हाला शाळेत येऊ देणार नाही, अशा प्रकारचे हे जे काही हा जो प्रकार चाललेला आहे कॉन्व्हेंटच्या माध्यमातून, हा सगळा भारतीय संस्कृतीच्या विरोधातला एक भाग आहे. हा सगळ्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या रिलेटेड या गोष्टी आहेत. पण जर भारतीय संस्कृती जर मुलांमध्ये रुजणार नसेल तर आज उद्याचं जो उद्याची जी पिढी आहे आपली, त्या पिढीला एक खूप मोठा नुकसान आपल्याला भोगावं लागणार आहे या गोष्टीच्या माध्यमातून. पण गेल्या 7-8 वर्षापासून जिल्हा प्रशासनाला आम्ही याच्याबद्दल विनंती करतो की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घाला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये जाणाऱ्या गोष्टींबाबत खूप चांगला उल्लेख बाबासाहेबांनी या कलमांच्या माध्यमातून केलेला आहे. पण या शाळा, कॉन्व्हेंट ज्या शाळा आहेत, त्या शाळा जर आपल्या घटनेला जर मान्य करत नसतील तर त्यांना त्यांच्यावर त्या प्रकारचा गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा त्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई तरी झाली पाहिजे. जिल्हा प्रशासन नेमकं कोणत्या दबावाखाली आहे जेणेकरून ते या गोष्टीची कारवाई करू शकत नाही असा आम्हाला एक काही संशय या गोष्टीच्या ह्याच्यातनं येत आहे. पण आम्ही आज शेवटचा आज इशारा शिक्षण विभागाला दिलेला आहे की जर तुम्हाला जमत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खंबीर आहे या गोष्टीला आणि आमची जी खळखट्याची जी भाषा आहे त्या भाषेत जर आम्ही उत्तर दिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला तुम्ही कधी जबाबदार धरू नका की तुम्ही अशा प्रकारचं आंदोलन का केलं किंवा मुलांमध्ये दहशत का निर्माण झाली. आम्ही ज्या आमच्या पद्धतीने जर हाताळलं हे प्रकरण तर आम्हाला वेटी धरू नये किंवा आम्हाला जबाबदार धरू नये या गोष्टीला. आज या प्रकारचा आम्ही इशारा जिल्हा प्रशासनाला दिलेला. यावेळी अनिकेत शिया, सनी वैराल, निरंजन चव्हाण आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.